नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह टीचर्स या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. क्रिएटिव्ह टीचर्स हा शैक्षणिक युट्यूब चॅनल आहे. याच्यावरती शैक्षणिक जे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्या सर्व व्हिडिओंना आपण लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे या ठिकाणी सबस्क्राईब हे बटन आहे, या बटनावरती आपण क्लिक करा आणि शेजारील बेलच्या आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन चालू होईल आणि आपल्याला जे रोज नवीन एक व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती आपणापर्यंत मिळेल. चला तर मग आज आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्णमाला आणि अक्षरमाला यामधील फरक आणि त्यांचे उच्चार. मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमालेतील स्वरांविषयी माहिती घेतलेली आहे. जरी मागील व्हिडिओ आपण पाहिला नसेल तरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मागील झालेले असतील किंवा पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आपण मराठी वर्णमालेमधील जे स्वरांविषयी जे बदललेले स्वरूप आहे ते पाहिलं, त्यानंतर स्वरादीविषयी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण मराठी वर्णमाला तक्ता व्यंजनांविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम वर्णमाला म्हणजे काय आणि अक्षरमाला म्हणजे काय ते पाहूयात. वर्णमाला म्हणजे ज्या तक्त्यांमध्ये व्यंजने पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शवलेली असतील त्या तक्त्याला वर्णमाला म्हणावे. आणि अक्षरमाला म्हणजे ज्या तक्त्यांमध्ये अस्वरयुक्त म्हणजे अक्षर स्वरूपात दर्शवलेली असतील त्या तक्त्याला अक्षरमाला म्हणावे. वर्णचिन्हांच्या तक्त्यांमध्ये वर्णानुक्रम, स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, अंक असा ठेवावा. यानंतर आपण पुढे पाहूया. मराठी वर्णमालेत विशेष संयुक्त व्यंजने म्हणून क्ष आणि ज्ञ या दोन अक्षरांचा समावेश केलेला आहे. वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने ही क्ष आणि ज्ञ हे दोन आहेत. क्ष आणि ज्ञ हे देवनागरी वर्णमालेतील परंपरेने चालत आलेले विशेष लेखन चिन्हाकार आहेत. वास्तवता ती जोडाक्षरच आहे, म्हणून या दोन जोडाक्षरांचा वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने म्हणून निर्देश करण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया वर्णांमध्ये स्वर जोडल्यानंतर तयार होते ती अक्षरमाला आणि त्याचं प्रत्यक्ष प्रकट वाचन या ठिकाणी आपण पाहूया. क अधिक अ बरोबर क. क अधिक आ बरोबर का. क अधिक इ बरोबर की. क अधिक ई बरोबर की. क अधिक उ बरोबर कु. क अधिक उ बरोबर कु. क अधिक रु बरोबर क्रू. क अधिक क्लू बरोबर क्लू. क अधिक ए बरोबर के. क
अधिक ए बरोबर कॅ, क अधिक ऐ बरोबर कै, क अधिक ओ बरोबर को, क अधिक ओ बरोबर को, क अधिक औ बरोबर कौ। चौदा खडीचे या ठिकाणी आपण आदर्श प्रकट वाचन या ठिकाणी आपण करूया। क का की, की कु, कु क्रु, क्लु के, कै कै, को को कौ। अशा पद्धतीने वर्णमालेची अक्षरमाला तयार होईल आणि अक्षरमालाचे विशेष संयुक्त व्यंजन तयार होईल। पुढे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये क ते ज्ञ पर्यंत 14 खडी एक एका व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। धन्यवाद।